रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी. कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. तासगाव विटा रोडवर पानमळेवाडी गावच्या हद्दीत छोटा हत्ती गाडीतून 3 जर्सी गाई बेकायदेशीरपणे कोणतीही परवानगी न घेता मायनी येथून मिरजकडे जात असताना पानमळेवाडी गावच्या हद्दीत काही जागरूक नागरिकांना ते आढळून आले. त्यानंतर याबाबत सिद्धेश्वर लांब यांनी तात्काळ 112 नंबर डायल करून तासगाव पोलिसांकडून मदत मिळावी यासाठी संपर्क करून सदरच्या गाई आणि वाहनात असणारे बिलाल हाजी जातकर आणि अजीज अल्लाबक शेख जातकर यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. वाहनात असणाऱ्या गायींबाबत दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्या दोघांवर तासगाव पोलीस ठाण्यात सूर्यप्रकाश चारा पाणी हवा अशी कोणतीही उपाययोजना न करता अनावश्यकरित्या दोरीने जखडून वाहनात दाटीवाटीने कोंबून क्रूरतेने वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता मानद प्राणी कल्याण अधिकारी अंकुश गोडसे यांनी जिल्हाधिकारी सांगली पोलीस अधीक्षक सांगली महाराष्ट्र प्राणी कल्याण कायद संनियंत्रण समिती मंत्रालय मुंबई गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांना निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की तासगाव पोलीस ठाणेमार्फत दिनांक 23 मार्च 2024 रोजी प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 अनुसार बेकायदेशीररित्या जनावरांचे वाहतूक प्रकरणी 17/1/2024 गुन्हा नोंद केलेला आहे. 23 मार्च 2024 रोजी दुपारी 3:50 MH-10BR-5169 ही RTO नोंद नसलेल्या टाटा एस मालवाहू छोट्या टेम्पोतून 3 जर्सी गाई मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा येथून मिरजकडे जात असताना विना पावती विना वाहतूक प्रमाणपत्र कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक करत असताना पानमळेवाडी तालुका तासगाव येथे मिळून आले. काही जागरूक नागरिकांनी चौकशी केली असता सदर गाई कत्तलीस जात आहेत असा संशय आल्याने त्यांनी 112 नंबर डायल करून पोलीस मदत मागितली. त्यानंतर तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस सदर ठिकाणी आल्यानंतर सदरची गाडी तासगाव पोलीस ठाण्यात रात्री 9 हजर केली. तासगाव पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज विटा.